विद्यार्थी मित्रांनो, शालेय शिक्षण संपल्यानंतर त्याचबरोबर महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर तुम्हाला त्या शाळेतून किंवा महाविद्यालयामधून तुमचा दाखला काढावा लागतो, ज्याला TC आपण असं म्हणतो. आणि तो दाखला मागणी अर्ज कसा लिहायचा याचं एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला इथं तुम्ही पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली बरोबर या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही दाखला मागणी अर्ज करणार आहात त्या दिवशीची तारीख या ठिकाणी तुम्ही टाकायची आहे. त्यानंतर एक ओळमध्ये सोडायची आहे आणि या बाजूला डाव्या बाजूला खाली येऊन या ठिकाणी प्रति माननीय मुख्याध्यापक असं लिहायचं आहे. त्यानंतर ज्या विद्यालयातून तुम्ही दाखला मागणी अर्ज करत आहात त्या विद्यालयाचं नाव आणि पत्ता या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर खाली एक ओळ सोडून परत अर्जदार असं लिहायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे. इथं तुम्ही तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे आणि खाली विषय लिहायचा आहे शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत. आता हा दाखला मागणी अर्ज कसा लिहायचा हे खाली आपण पाहतोय. महोदय, वरील विषयास अनुसरून मी सार्थक विश्वास गायकवाड, म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे, आपणास विनंती करतो की मी आपल्या महाविद्यालयात सन 2019-20, आता तुम्ही ज्या वर्षी होता ते वर्ष तुम्ही इथं लिहायचं आहे, या शैक्षणिक वर्षात शिकत होतो. या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम परीक्षेत मी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो असून मला पुढील शिक्षणासाठी या दाखल्याची अत्यंत आवश्यकता आहे. असं लिहिल्यानंतर परत खाली काय लिहायचे पहा. कृपया आपणास विनंती आहे की माझ्या इथं तुमचा शाळेचा जो नोंदणी क्रमांक असतो, जनरल रजिस्टर क्रमांक, तो या ठिकाणी लिहायचा आहे. या नोंदणी क्रमांकाचा दाखला लवकरात लवकर मिळावा. आणि असा अर्ज लिहिल्यानंतर उजव्या बाजूला इथं खाली आपला आज्ञाधारक विद्यार्थी असं लिहायचं आहे आणि त्याखाली तुम्ही तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि सही करायची आहे. अशा प्रकारे हा अर्ज जर तुम्ही तुमच्या शाळेत महाविद्यालयात लिहून दिला तर तुमचा दाखला तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि मग तुम्हाला पुढच्या तुमच्या शैक्षणिक कामासाठी त्याचा वापर याचा करता येईल. हा व्हिडिओ मुलांना तुम्हाला नक्की आवडला असेल, हा व्हिडिओ तुम्ही स्वतः पहा, तुमच्या मित्रांना पाठवा, जेणेकरून याचा उपयोग सर्वांना होईल.